मोठी बातमी, सोलापूर रस्त्यावर हडपसर इथल्या गाडीतळ चौकात मारुती व्हॅनला लागलेल्या आगीप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येते. ही दुर्घटना नसून आत्महत्या असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. प्रेयसीनं दुसऱ्या तरुणासोबत लग्न केल्यामुळे माही इंगळे या तरुणानं तिच्या घरासमोरच स्वतःला कारमध्ये कोंडून जाळून घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. माहीनं त्याच्याच नात्यातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. ही तरुणी हडपसर सासवड रस्त्यावरच्या ग्लायडिंग सेंटरमध्ये राहत होती. माहीनं तिच्या घरच्यानं लग्नाबाबत विचारणाही केली होती, मात्र तिच्या घरच्यांनी लग्नास नकार दिला. त्यामुळे तरुणीचं दुसऱ्या मुलासोबत लग्न झालं. लग्नानंतरही माही तिच्या मागावर होता, तिच्याकडे लग्नाची मागणी करत होता. शिवाय लग्न न केल्यास घरासमोर आत्महत्या करू अशी धमकी माहीनं त्या तरुणीला दिली होती. गुढी पाडव्याच्या दिवशी तरुणी माहेरी आली असता माही इंगळे फलटणहून मोटार घेऊन पुण्यात दाखल झाला आणि तरुणीच्या घराच्या बाजूला गाडी उभी करून त्याने गाडीतच स्वतःला पेटवून घेतलं. गाडीतून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागल्यानंतर नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र वाऱ्यामुळे आग आणखीन भडकली आणि यात माही इंगळेचा भर पडून मृत्यू झाला. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मागो वैद्य यांच्यावर वयाच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली. राज ठाकरेंच्या या टीकेचा मागोने आता खरपूस समाचार घेतलाय. आपलं वय आज 93 वर्ष आहे, आणखी 7 वर्ष जगून आपण आपली 100 साजरी करणार आहोत असा टोला यावर मागोनी राज यांना लगावला. विदर्भ स्वतंत्र करा, मराठवाडा स्वतंत्र करा, बापाचा माल आहे ते. कोणतरी एक मागो वैद्य, त्याला काय वाटलं मागो ते मिळेल? महाराष्ट्राची म्हणे 4 राज्य झाली पाहिजेत. काय तुमच्या वाढदिवसाचा केक वाटला काय? यायला कोणी यायचं आणि घेऊन जायचा आपला तुकडा आणि खात बसायचा बाका वाका बाका करून? तर मागो वैद्यांना आता काय काय बोलायची गरज आहे? इतकी वर्ष झाली, वय झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, आता कशाला? आता पृथ्वीपासून स्वतंत्र व्हायची वेळ आली. त्यांना जे वाटतं ते त्यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे व्यक्त केलेलं आहे, याबद्दल माझा काही आक्षेप नाही आहे. ते म्हणाले की ते लवकरच जाणार आहेत असं मी वाचलेलं आहे, तर खरंच आहे ते 7 वर्षांनी मी जाणार आहे आणि 100 पूर्ण करून. आता मध्येच कोणाला मला मारायचं असेल त्याला पिस्तूल घेऊन पाठवावं लागेल, तर ते कमी होईल, नाही तर मी 7 वर्ष जगणार आहे. सिंधुदुर्गच्या मनसे जिल्हाध्यक्षाला खंडणीच्या आरोपात अटक करण्यात आली, नंतर कोर्टात जाऊन जामिनावर सुटकाही झाली. शैलेश भोगले असं या जिल्हाध्यक्षांचं नाव आहे. शासकीय ठेकेदार रामदास विकाळ यांच्याकडे शैलेश भोगलेनं 1 लाखाची खंडणी मागितली होती. कणखवली आचरा रोडवरील बिडवाडी रस्त्याचं काम सुरू असताना भोगले आणि विकाळ यांच्याकडे लाच मागितल्याचाही आरोप आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा फडणवीस सरकारचे कान टोचले. जनतेनं सरकारकडून अपेक्षा व्यक्त केल्या तर चुकलं काय? त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत म्हणूनच जनतेनं आघाडीचं सरकार उलथवून टाकलं, त्यामुळे जनतेच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर आपलं सरकार नालायक ठरेल असा टोलाही त्यांनी हाणला. तर सीमा प्रश्नावरही त्यांनी भाष्य केलं. ज्या भावना मी वेळोवेळी व्यक्त करत असतो, सामनातून व्यक्त करत असतो, सभेतून व्यक्त करत असतो, ती नुसती आदळापट नसते. ज्या एका मोठ्या आशेने आणि अपेक्षेने संपूर्ण दिल्लीत काय आणि आपल्या गल्लीत काय या जनतेने सरकार बदललं, उचलून फेकून दिलं, त्या जनतेला जर का पहिल्या सरकारची आठवण यायला लागली तर मग आपण नालायक ह्या शब्दाशिवाय दुसरा माझ्या आपल्यासाठी शब्द सुचत नाही. या बुलेटिनमध्ये इथंच थांबतोय. जाता जाता हेडलाईन्स. लातूरची तहान भागवण्यासाठी सांगलीत प्रशासनाची जय्यत तयारी. 13 एप्रिलला पहिली ट्रेन निघणार. पाणी वाहून नेणारी जलराणी पुण्याहून मिरजकडे रवाना. पुण्यात प्रेयसीच्या घरासमोर स्वतःला गाडीत कोंडून तरुणाचं आत्मदहन. प्रेयसीनं दुसऱ्यासोबत लग्न केल्यामुळे प्रियकराची आत्महत्या. सिंधुदुर्गच्या मनसे जिल्हाध्यक्षाला खंडणी प्रकरणी अटक होऊन जामिनावर सुटका. शैलेश भोगलेनं शासकीय ठेकेदाराकडे मागितली 1 लाखाची खंडणी. राज्य विभाजनाच्या सूचनेवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंचा मागो वैद्याकडून समाचार वयाची 100 पूर्ण करणार असल्याचा हाणला टोला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.